आमच्या प्रतिनिधि प्रणाली कापसे यांनी भाजप आमदार ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला, तो बघूयात। दरेकर यांना कोर्टाने दिलासा दिलेला नाही आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आपल्या बरोबर आहेत। पाहू, दिलासा दिला गेलेला नाही आहे, खरं तर अपेक्षा होती त्यांना, परंतु आता हा दिलासा मिळत नाही असं कळतंय, आपली काय प्रतिक्रिया? नाही, तांत्रिक कारणामुळे हा दिलासा देण्यात आलेला नाही। खरं तर अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये देवेंद्रजी असतील किंवा प्रवीण दरेकर साहेब असतील, हे चिरफाड करतात, मुद्दे उपस्थित करतात आणि या कारणाने दोनही विरोधी पक्ष नेत्यांना अर्थसंकल्पाच्या या चर्चेच्या दरम्यान त्रास देण्याचा, डिस्टर्ब करण्याचा, त्यांच्यावर तणाव निर्माण करण्याचा आणि अभ्यास करण्याच्या ऐवजी त्यांनी या नोटीसचे उत्तर देण्यासाठी वेळ खर्च करावा, या षडयंत्रातून या घटना घडल्या। CRPC 160 नुसार देवेंद्रजीला नोटीस दिला, पण ते देवेंद्रजी आहे, चक्रव्यूह तोडगं फोडगं आणि चक्रव्यूहातून बाहेर घेऊन यांचा जो सूड घेण्याचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम अयशस्वी झाला। मग आगा नंबर प्रवीण दरेकरांचा, मजूर सहकारी संस्थेमध्ये आज अनेक मध्यवर्ती बँकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते याच मतदारसंघातून निवडून आले आहेत, त्यांच्यावर कुठेही कारवाई नाही। तिथं मात्र तुम्ही सांगता की ते सदस्य म्हणून कायम राहतील आणि प्रवीण दरेकरांनी तर राजीनामाही दिला, त्या मजूर सहकारी संस्थेतून बाहेर पडले, तरी सुद्धा तुम्ही त्यांना अटकवण्याचा प्रयत्न करतात। त्यांना आज तांत्रिक कारणांनी दिलासा नाही, पण मला विश्वास आहे की त्यांना ते तांत्रिक जी कारण आहे ते दूर करून ते पुन्हा एकदा तर्काच्या आधारावर जातील आणि त्यांना दिलासा प्राप्त होईल। महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना अधिवेशनाच्या दरम्यान अशा पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे का? नाही, असं सरकारही कधी नव्हतं। या अगोदर जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचंही सरकार होतं तेव्हा सुद्धा अशा पद्धतीने फारसा कायद्याचा गैरवापर झाला नाही। शिवसेना आल्यानंतर जर आपण बघितलं की छगन भुजबळ साहेब विरोधी पक्ष नेते होते, त्यांच्या घरावर जाऊन तेव्हा हमला केला, शिवसैनिक होते, आणि तेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी याच विधानसभेत उत्तर दिलं, हो आम्ही सरकारमध्ये आहो पण असं खपवून घेणार नाही। आणि तो गोपीनाथ मुंडेंनी सरकारमधून बाहेर पडलं तरी चालेल, पण विरोधी पक्षाच्या नेत्याचा सन्मान कमी होईल असं आम्ही करणार नाही। हे भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिली आहे, आम्ही लोकशाहीवादी आहोत, पण आज शिवसेनेने जनादेशाचा अवमान करत, बैमानी करत ते सरकारमध्ये आले। आता ते जे बैमानीच्याच मार्गावर आलेत त्यांच्याकडून चांगली अपेक्षा कशी करायची, ते बैमानी करताय। प्रवीण दरेकर हे चक्रव्यूह कसं भेदणार आहे आणि सध्या प्रवीण दरेकर कुठे आहे, आपल्याला काही कल्पना आहे? असं आहे की तेव्हाही महाभारतात कौरव विविध पद्धतीने पांडवांना त्रास द्यायचे, आत्ताही या भारतातही हा प्रयत्न महाराष्ट्रात होतो आहे। आता प्रवीण दरेकरची ती तांत्रिक कारण आहे ती दूर करून निश्चितपणे या संदर्भामध्ये त्यांना दिलासा प्राप्त होईल। आता जर टेक्निकल कारण कोर्टामध्ये देण्यात आले आहे सरकारच्या वतीने, ते दूर होतील आणि प्रवीण दरेकरांना त्रास देण्याच्या भावनेने जरी यांनी काम केलं तर आपल्याला माहिती जाको साखिया मग ते थोडंसं शब्द चुकत असतील, मार सके ना कोय, तसं यांनी प्रयत्न केला तरी काही अडचण नाही। प्रवीण दरेकर कुठे आहे याबद्दल आपल्याला काही कल्पना आहे? मग या क्षणी माहित नाही, कारण मी विधानसभेत होतो आणि मी सभागृहात असल्याने बाकी गोष्टींची मग माहिती। धन्यवाद। तर हे होते सुधीर मुनगंटीवार, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी दरेकर सुद्धा हा चक्रव्यूह भेदतील आणि पुन्हा एकदा सभागृहात येतील। सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।